दंडवत प्रणाम। मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभव रजेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। विद्यागुरुवरे आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम। कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईचे अमृती संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभव रजेशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो। गुरुवर आदरणीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी ज्या ठिकाणावरून आपली पोथी प्रसारित होते आहे ते ठिकाण म्हणजे भानखेडी या श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम संचालक कविश्वर कुलाचार्य आदरणीय कारंजेकर बाबाजी बाबांनाही दंडवत प्रणाम। या ग्रंथाचे लेखक आदरणीय सिद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या आणि या ग्रुपमधून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052 75 075। दंडवत हो। आपण दत्तकवच महाभाष्याची 11 टीका पाहत असताना काल आपण काही संदर्भ बघितले। दत्तात्रेय प्रभू चिरायू अवतार आहेत, चिर तरुण आहेत, सुंदर आहेत, बरवे आहेत, त्यांना म्हातारपण अजिबात येत नाही, सदा सर्वकाळ ते तरुण आहेत। पण म्हणाले याच चिरायू आहेत तर मग परमेश्वर काय करतात ना, चिरायुष अवतार धारण करून परमेश्वर लीला करतात, लीला चरित्रे करतात। काल आपण काही लीला बघितल्या, आज आपण दत्तात्रेय प्रभूंची एखादी लीला सांगा म्हणाले की ज्या लीळेमध्ये चालणं असतं किंवा चरित्रामध्ये ढकलणं असतं असं आपण काल बघितलं। तर म्हणाले लीला चरित्र म्हणजे अवताराची लीला आणि जीवनाचं जीवाचं चरित्र असतं, त्या जीवाच्या हेतूने केलेली लीला त्याला म्हणतात लीला चरित्र। तर एखादी लीला सांगा म्हणाले सांगतात की गोरक्षाची झोळी दत्तात्रेय प्रभूंनी गोरक्षाच्या झोळी प्रसंगी दत्त प्रभू लपाछपी लीळा करीती, लपाछपीची लीळा करती तेथ प्रभूची लीळा गोरखाचे चरित्र। त्यांनी प्रमाण दिलं की प्रभूची लीळा आणि गोरक्षाचे चरित्र। आता ते चरित्र नेमकं आहे आपण बघूया। गोरक्षनाथ कोण होते आपण त्यांची पहिली पार्श्वभूमी बघूया। सांगतात की ही गोरक्षनाथ नवनाथापैकी एक सिद्धनाथ आहेत। नवनाथ सांगितलं की नाही, गोरक्षनाथ, अरंडीनाथ, मच्छिंद्रनाथ असे नवनाथ आहेत ते, त्यापैकी गोरक्षनाथ हे सांगतात की एका बाईला पुत्र होण्यासाठी दिलेल्या राखेतून याचा जन्म झाला। कोणाचा? गोरक्षनाथाचा। हा गोरक्ष जो होता मच्छिंद्राचा शिष्य, गुरुपेक्षा याचं म्हणजे उपाधी खूप राहत असत। या मच्छिंद्राच्या शिष्याने भारतभर भ्रमण केले, नेपाळ अफगाणिस्तानामध्येही त्यांनी प्रचार केला आपल्या संप्रदायाचा। त्यांचा तर नवनाथ जो संप्रदाय त्या संप्रदायाचा गोरक्षाने तिकडेही प्रसार केला। सांगतात की गोरख संहिता सिद्धा सिद्धांत पद्धती योग मार्तंड, योग सिद्धांत पद्धती योग बीज, योग चिंतामणी ही त्यांची महत्वाची ग्रंथ आहेत। गोरक्षनाथांच्या अनेक सामर्थ्यांच्या कथा आलेल्या आहेत। एक कथा दत्तात्रेय प्रभूंची भेट झाल्यानंतर स्वामीच स्वतः ती कथा सांगतात की गोरक्षनाथ हे कसे होते। किंवा वेरूळच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस वेरूळ परिसरामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि मग हेच गोरक्षनाथ त्या वेरूळ परिसरामध्ये जातात आणि हा तपस्वी असतो म्हणजे आगमिक विद्यावंत असतो म्हणजे अष्टभैरवाची विद्यांना झालेली असते ते आगमिक विद्यावंत,
का वज्रवोळी अमरवोळी सिद्धवोळी दिव्यवोळी चारेवोळी नाथाची सांगितली. हा तोडीरूप आगमिक होता, थोडंफार सामर्थ्याच्या ठिकाणी होत. महा गोरक्षनाथ जेव्हा ते वेरूळ परिसरामध्ये गेला, गेल्यानंतर तपश्चर्येला बसला, तिथे पाऊस पडला, दुष्काळ पडला होता. त्याच्या सामर्थ्याने यांनी सगळं तिथं असं हिरवगार करून टाकलं, म्हणजे पाऊस झाला, म्हणजे सगळं वातावरण हिरवगार झालं ना, बदलून गेलं सगळं, फले फुळे आली. आणि ही वार्ता त्याच्या तिथला जो राजा होता त्याची पत्नी राणीला समजली. मग तेव्हापासून तिने नियम केलं की आपण त्या गुरूंच्या भेटीला जायचं, आणि मग ती जावं लागली. आता राजा जो होतो तो क्षेपणिकांचा शिष्य, या क्षेपणिकांनी सगळं जे वेद होते सगळे नाहीसे करून टाकले होते, आणि या वेदांची प्रतिष्ठापना या गोरक्षाने वेरूळला केली. म्हणजे जे वेद होते ते जैनांनी नाहीसे करून टाकलेले होते, त्याची अप्रतिष्ठा त्यांनी केली होती. आणि मग वेदांची प्रतिष्ठा याच गोरक्षाने केली. पुढे सांगतात की मग ती राणी याच्या भेटीला गेली, कोणाला, कोणाच्या, त्या गोरक्षाच्या, विद्यावंताच्या. आणि मग गेल्यानंतर तिथे क्षेपणिकांना समजलं की तुझी राणी गोरक्षाकडे जाते, आमचं त्याचं विरुद्ध आहे, तिला तिकडे जाण्याचं बंद कर. त्यांनी सांगितलं दोघांचा गुरु आपला एकच तुझा पाहिजे, तिला इकडे घेऊ नये. राणीने सांगितलं मी गोरक्षनाथाचा गुरु केलं, मी परत दुसरा गुरु आता करणार नाही, तू माझी श्रद्धेचा प्रश्न आहे कोणता गुरु करायचा. आणि मग राजाने तिला जाण्याचा प्रतिबंध केला, पण राणीचा नियम होता की आपण स्वतः, म्हणजे जेव्हा पण गुरुच्या भेटीला जात नाही त्यांच्या चरणावर तुळशी वाहत नाही तोपर्यंत मी, म्हणजे अन्यांची प्रथा आहे ती, अन्य लोकांमध्ये त्या साधू लोकांच्या पायावर तुळशी वाहतात, काही पाणी वाहतात, त्यांची प्रथा आहे ती. आपल्यामध्ये आपण साधू घरी आल्यानंतर आपण हातपाय धुतो त्यांची, ते बसतं आपल्या विधीमध्ये, पण तुळशी वगैरे काय आपल्यामध्ये बसत नाही. मला कोणी विचारलं बाबा तुळशीचं झाड लावता येते का, तुळशी झाड लावता येतं, तुळशी तुम्हाला वनस्पती म्हणून वापर करता येते, परंतु ती कुठे असे तुम्हाला तिचं पूजा नाही करता येत. तर काही काही लोक घरामध्ये ते तुळशी म्हणतात ना, काही लग्न लावतात तुळशीचं, म्हणून तुळशी आपल्याला वनस्पती म्हणून ठेवता येते, परंतु आपण तिचा पूजू नये. म्हणजे जो विदेशी वर्ग आहे त्यांनी तुळशींचं पूजन करू नये. तुम्हाला तुळशी ठेवता येते आपल्या अंगणामध्ये वनस्पती म्हणून. तुळशी ज्याच्या अंगणामध्ये तुळशी असते तिथे वातावरण सात्विक राहतं. सांगतात की सकाळचं ते काही ऑक्सिजन असतं ते चांगल्या प्रकारचं शुद्ध हवा, म्हणजे शुद्ध वातावरण तुळशी करत असते. आता कोरोना काळामध्ये सुद्धा आपलं सांगितलं तुळशीचा रस प्या, तुळशीचे पाणी खा, म्हणजे प्रतिकार शक्ती ती वाढवते. ती तुळशी म्हणजे एक वनस्पती आहे आरोग्याची ती. आणि म्हणून नामधारकांनी पूजन करू नये, पण आपल्या दारामध्ये तुळशी मात्र लावता येते हे लक्षामध्ये ठेवा. तुळशी लावता येते, पूजन करता येत नाही. आता अन्य लोकांमध्ये कुठे ते पिंडीला वाहतात, कुठे कुठे वाहतात, तो त्यांचा तो विधी आहे. आपण तुळशी जी आहे आपल्या अंगणामध्ये वनस्पती म्हणून आपल्याला ठेवता येते की, पण तिला फक्त पूजन करायचं नाही हे लक्षामध्ये ठेवा. आणि मग त्या ठिकाणी त्या राजाने तिला प्रतिबंध केला, तू जायचं नाही. राणी नियम केला होता मी माझ्या गुरुची भेट घेतल्याशिवाय मी पाणीसुद्धा पिणार नाही, त्याचा नियम तो होता. मग त्यांनी सेवकाला पाठवलं, राणी तुमच्या दर्शनासाठी येऊ पाहते आहे, पण मला इकडे प्रतिबंध निर्माण केला, जर सैनिक पहारे घरी ठेवले कसं करायचं. त्यांनी सांगितलं राणी जर येईल तर येऊ येईल, तिची जर इच्छा असेल तर येऊ येते. तो विद्यावंत होता, त्याच्याकडे सामर्थ्य होतं. आणि मग जेव्हा ती राणी निघाली बाहेर, ते सगळे सेवकांना झोप लागली, ती गेली आपल्या गुरुला भोजन दिलं, त्यांचं दर्शन घेऊन आली, कोणाचं त्या गोरक्षाचं, ती राणी वापस आल्यानंतर राजा म्हणतो तू तर नियमाचा भंग केला, तो कस काय पाणी पिलं, तू तर नियम केला होता ना गुरुला भेटल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही, मी जेवणही करणार नाही, आता कस काय. त्याने सांगितलं तुला कोणी सांगितलं, मी गेले, मी जाऊन आले, विचार सेवकांना. सेवकांना विचारलं का रे, ते म्हटले महाराज जेव्हा ही बाहेर निघाली आम्ही स्तब्ध उभे राहिलो,
आम्हाला काही समजणं झालं काय नेमकं करावं. आमच्या हातातलं जे शस्त्र होतं तसंच थांबलेला गेले, आमचे हात वरच्यावर टांगल्या गेले. आणि मग राजा आपल्या गुरुकडे गेला, जैनांकडे गेला. त्यांनी सांगितलं की म्हटलं महाराज असं असं झालं. त्यांनी सांगितलं तर आपण त्यांना वादविवाद करू, सामर्थ्याने ऐकणार नाही, वादविवाद करू. तिथे त्यांना बोलवलं, सभा भरवली, इकडे एकीकडे जैन एकीकडे गोरक्ष. मग सांगतात की गोरक्षांनी त्यांना सामर्थ्यानेही तो पराभूत झाला नाही, त्यांना सामर्थ्यानेही भांडला आणि वादविवादामध्ये सुद्धा त्यांना निरुत्तर केलं. कोणी? गोरक्षांना. आणि मग तिथून सांगतात की ते वेदाची प्रतिष्ठापना ह्या गोरक्षांनी केली. परत तिथे जे वेद नाहीसे झालेले होते त्यांनी परत ती प्रतिष्ठापना वेदांची केली. तिथून ते पुढे गेला. म्हणजे स्वामींनी संदर्भ सांगितला की जर धर्म घाच तो गोरक्ष धर्माच्या चाडा, धर्माची चाड असेल तर राजाची राणी येऊ शकते, तर तुम्ही काय येऊ शकत नाही. त्या प्रसंगी म्हणजे जर देवता सहाय्य करते जीवाला तर परमेश्वर सहाय्य करणार नाही का, त्या प्रसंगी स्वामींनी हे वचन सांगितलं. तेव्हा हे स्वामींनी हा संदर्भ म्हणजे लिहिला सांगितले की राजाची राणी कोणती, तो हा संदर्भ, हा तो गोरक्ष, त्याच्या भेटीला राणी जायची. तिथे देवतेने सहाय्य केलं तर मग परमेश्वर सहाय्य करणार नाही का, हे स्वामींना सांगायचं होतं. तोच हा गोरक्ष त्या लिळेमधला मच्छिंद्राचा शिष्य. आणि मग आता स्वामी दत्तात्रेय प्रभूंच्या आणि गोरक्षाची भेट कशा प्रकारे झाली हे सांगतात की मी तुम्हाला तो स्वामींचा एक मुद्दा सांगितला चरित्रामध्ये, त्याचाही म्हणजे गोरक्षाचाही संदर्भ कशा प्रकारचा आला हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आता आपण दत्तचरित्रामधला मुद्दा बघूया. म्हणजे हा गोरक्ष सांगतात की एकदा दत्तात्रेय प्रभूंच्या गोरक्षाची भेट झाली. स्वामी स्वतः सांगतात, एकदा गोरक्ष सामर्थ्याने आपली झोळी लंकेत आकाशी मार्गे पाठवत होते. म्हणजे बघा सामर्थ्य होतं, जायचं पण काम नव्हतं भिक्षेला, त्यांना सामर्थ्याने जायची झोळी आकाशामार्गे लंकेत जायची, लंकेतून भिक्षा घेऊन यायची. मग जात असताना दत्तात्रेय प्रभू होते माहूरला. दत्तात्रेय प्रभूंनी ती झोळी बघितली दत्तात्रेयपर्यंत आपले पायातील खडावा म्हणजे वाहन ती झोळीकडे भिरकवली. आकाशामध्ये ती खडावा गेल्यानंतर ती झोळी खाली आली. कुठे आली? माहूरला आली. आल्यानंतर दत्तात्रेय प्रभूंनी त्या झोळीमधलं भिक्षापात्र काढून घेतलं. झोळी रिकामी कुठे पाठवली? गोरक्षाकडे पाठवली. झोळीला उशीर लागला म्हणून योग बलाने, तो विद्यावंत होता ना, त्याला सगळं कळायचं. योगबलाने सामर्थ्याने त्याने बघितलं की आपली झोळी माहूरला उतरलेली आहे हे गोरक्षाच्या लक्षामध्ये आलं. गोरक्षनाथ माहूरला गेले. दत्तात्रेय प्रभूंना पाहताच त्यांचं दिव्यतेज, दत्तात्रेय प्रभूंचं दिव्यतेज पाहताच ते प्रभावित झाले आणि विचारलं, देवाला नमस्कार केला. अहंकार असलेला गोरक्ष देवाला नतमस्तक झाला आणि देवाला नम्रतेने विचारतो, आपण माझी झोळी उतरवली? दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलं, होय तुझी झोळी मीच उतरवलेली आहे. गोरक्ष म्हणाले, आता आपण परस्परांची परीक्षा घेऊ, मी लपतो तुम्ही मला शोधून काढा. बघा जीव कसा असतो, अहंकार कसा असतो. अहंकार देवाची परीक्षा घेतो, अज्ञान जीव देवाची परीक्षा घेत असतो. अहंकार असा असतो, जरी त्यांना सामर्थ्य समजलं तरी पण आता शेवटपर्यंत स्वतःला कमी मानत नाही ना. जमोजमोस्तोर आपण जीव कसा करतो, स्वतःला कमी मानतच नाही, कमीपणा घेतच नाही. तो म्हणतो जरी त्याला कळतं, जरी त्याला समजतं हा माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याच्याकडे खूप सामर्थ्य आहे, तरी पण शेवटपर्यंत आपण त्याला झगडण्याचा प्रयत्न करतो. जो सामर्थ्यवान आहे तो ऐकणार आहे का आपल्याला? नाही. पण आपण प्रयत्न करतो. तसा गोरक्ष या ठिकाणी प्रयत्न करू लागला की आता आपण तो म्हटले सामर्थ्यानेही भांडू, म्हणजे आपण एकमेकाचं सामर्थ्य बघूया. दत्तात्रेय महाराज म्हटले, ठीक आहे, काय करायचं सांग. त्यांनी सांगितलं, मी लपतो तुम्ही मला शोधून काढा. आणि मग ते मेरुवालचं तळाव आहे, मेरुवालचं तळाव आहे बघा माहूरला. ज्यांनी माहूर केलं, खाली जी भोजनता आहे, खाली ज्या पंचदेवळे आहे, त्या पंचदेवळ्याच्या समोर मेरुवाळा तलाव आहे. ज्यांनी माहूर केलं त्यांना माहिती आहे मेरुवाळ तलाव तळ कसं आहे ते.
मग त्या मिरोवालच्या तलावामध्ये हा खेळ चाललेला. दत्तात्रेय प्रभू माहुरला होते आणि मग तो बेडूक झाला. दत्तात्रेय प्रभूंनी त्याला एका क्षणामध्ये पकडलं, त्यांनी बेडकाचं रूप घेतलं. आता परमेश्वर सर्वज्ञ आहे, सर्व जाणताय, सर्व सामर्थ्य आहे परमेश्वराकडे, सगळं सामर्थ्यवान परमेश्वर आहे. गोरक्षाला पकडलं, बाहेर काढलं, शोधून काढलं त्याला. दत्तात्रेय महाराज म्हटले, आता आम्ही गुप्त होतो, आता तू मला शोधून काढ. तो म्हटला ठीक आहे. आणि मग दत्तात्रेय प्रभूंनी लपले, अदृश्य झाले. त्याने सगळीकडे शोधलं, सगळीकडे शोधलं, कुठेही दत्तात्रेय प्रभू त्याला सापडलेच नाही. चराचरामध्ये शोधलं, कानाकोपऱ्यामध्ये शोधलं, अशी कुठली जागा नाही, तिथे गोरक्ष गेला नाही, कारण तो सामर्थ्यवंत होता. सगळीकडे शोधलं, दत्तात्रेय महाराज कुठे त्यांना सापडले नाही. शेवटी गोरक्ष देवाला शरण आले. शरण आल्यानंतर त्याने सांगितलं, देवा आता आपण प्रगट व्हा, आता मी हरलो, मी असमर्थ आहे, आपण सामर्थ्यवान आहात. आणि मग त्यांनी दत्तात्रेय प्रभूंना विनत कंदर होऊनी, नम्र होऊनी विनंती केली. तेव्हा दत्तात्रेय महाराज प्रकट झाले. आणि मग त्यांना तेव्हा कळलं की स्वतःला मी सामर्थ्यवान समजायचो, माझ्याकडे काही सामर्थ्य नाही आहे. खरं तर हे सामर्थ्यवान दत्तात्रेय प्रभू सामर्थ्यवान आहेत. मग तेव्हापासून गोरक्ष दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला. मग सांगतात की नाथ संप्रदायामध्ये अनेकांना दत्तात्रेय प्रभूंनी दीक्षा दिल्याचा उल्लेख सापडतो. म्हणजे गोरक्षांनी दत्तात्रेय प्रभूंना गुरु मानलं, त्याचे जेवढे काही जे शिष्य होते त्यांनी सगळे दत्तात्रेय प्रभूंना काय केलं, गुरु मानलं. नाथ संप्रदाय सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना मानतात. म्हणजे प्रत्येकाच्या मानण्याच्या परी वेगळ्या मी सांगितल्या. आनंद संप्रदाय मानतो, नाथ संप्रदाय मानतो, काही मुस्लिम संप्रदायही काय काय मानतात. सगळ्या जातीतले लोक, सगळ्या प्रकारचे लोक दत्तात्रेय प्रभूंना मानतात. प्रत्येकाची मानण्याच्या परी फक्त आम्ही मानव संप्रदाय, आम्ही मात्र दत्तात्रेय प्रभूंना परब्रह्म परमेश्वराचा अवतार मानतो. तसा परमेश्वर आपल्याला सहजासहजी भेटणारा आहे का, प्राप्त होणारा आहे का, आपल्यालाही असे दररोज देवेला विनंती करावी लागेल, स्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल. तेव्हा तो ज्ञान प्राप्त करावं लागेल. ज्ञानाने आपल्याला परमेश्वराला शोधावं लागेल. ज्ञान प्राप्त करून आचार करावा लागेल, कृती करावी लागेल, तेव्हा तो परमेश्वर प्राप्त होईल. त्यामध्ये दत्तात्रेय महाराज दर्शन तर फार अवघड सांगितलं, अमोग दर्शन देणेच नाही, पण विनंती केली की दत्तात्रेय प्रभू दर्शनही आम्हाला होईल. तशा प्रकारची विनंती मात्र आमच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी अहंकार बाजूला असला पाहिजे. अनुसरण तरी म्हणजे नेमकं काय, अनुसरण म्हणजे अहंकार बाजूला ठेवाय सांगितला. अहंकार बाजूला ठेवून समर्पित व्हायला सांगितलं, त्याला म्हणतात अनुसरण. गोरक्ष अनुसरला देवाला, म्हणजे शरण गेला. शरण गेल्यानंतर दत्तात्रेय प्रभू प्रकट झाले. कधी? त्याने पहिली प्रार्थना केली. जर घमेंड केली असती, अहंकार केला असता, दत्तात्रेय प्रभू प्राप्त झाले असते का? नाही प्राप्त झाले असते. जीवनामध्ये सांगतात ना, मुंगीहून साखर खाता आली पाहिजे, हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाता आली पाहिजे. सगळं काही जीवनामध्ये प्राप्त होतं, सगळं काही प्राप्त होतं. तो लहान झाला, गोरक्ष लहान झाला, दत्तात्रेय प्रभूंनी त्याला दर्शन दिलं, उद्धरला की. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता आहे. दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना केली, बस ते लगेच त्याचा मनोरथ पूर्ण करतात. आवडीपूर्वक सेवा केली, भावाने सेवा केली की परमेश्वर प्रसन्न होत असतो. जो काही तुमचा मनोरथ आहे तोही परमेश्वर पूर्ण करतो. पण कधी आपल्या ठिकाणी तेवढा भाव उत्कंठा पाहिजे, तेवढी उत्कंठा पाहिजे. तेव्हा परमेश्वर आपला मनोरथ पूर्ण करतात. हेतुक असेल की निर्हेतुक असेल, कोणताही असेल. ही लीळा आपण बघितली. लीळेमधून काय शिकलो आपण? की जो परमेश्वर आहे त्याचं सामर्थ्य कुणीही, जीव काय, देवताही पाहू शकत नाही. जीवाची काय गत सांगितली. म्हणून सर्व समर्थ महान परमेश्वर त्याला आपण शरण गेलं पाहिजे. जो परमेश्वराला अनन्यभावे शरण जातो, परमेश्वर त्याला कुठल्या प्रकारचं दुःख येऊ देत नाही.
जगाच्या पाठीवर कोण सामर्थ्यवान आहे? परमेश्वर सामर्थ्यवान आहे. म्हणून आपण दत्त प्रभू समर्थ, रक्षिता प्रभू समर्थ आपण असं लिहितो की नाही, कुठे आपण वाक्य पाहतो दत्त प्रभू समर्थ, रक्षिता प्रभू समर्थ, म्हणजे रक्षण करणारा प्रभू समर्थ आहे. जो रक्षण करतो तो समर्थ असला पाहिजे. सगळी संभावना परमेश्वराकडे आहे की नाही? देवता तुम्हाला फक्त जेवढं तुम्ही प्राप्त केलं तेवढं तुम्हाला देतील, पुन्हा ते तुम्हाला ढकलून देतील, कारण ते बांधलेले आहे. त्यांचं जेवढं त्यांचं सामर्थ्य सीमित आहे, जेवढं त्यांच्या बजेटमध्ये तेवढंच तुम्हाला देणार. जीवाला ते त्यांचं बजेट संपलं की तुम्हाला ते ढकलून देणं, पण परमेश्वर तसा नाही. एकदा दिलं म्हणजे नित्य, म्हणजे नित्य, पुन्हा काढणे नाही. जसा परमेश्वराने एखादा फळ दिलं किंवा मोक्ष दिला, दिला म्हणजे दिला, तसा देवता नसते. ती वर पण देते आणि शाप पण देते. ज्या जीवाला वर दिला त्याला शाप पण देऊन त्याचं वर काढून टाकते. काढून टाकते की नाही? आपण महाभारतामध्ये सगळे प्रसंग बघितले की नाही? ज्या भीष्माला एवढा मोठा वर होता त्याला पण शाप पण दिला की नाही? तू स्त्रीवर बाण म्हणजे शस्त्र चालवू शकत नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला. त्याला वर पण, तो तर मृत्युंजय होता, त्याला कोणी मारू शकलं नसतं, परंतु शापण त्याला मारावं लागलं की नाही? जसा कर्ण होता, कर्णाचा रथ बरोबर युद्धाच्या प्रसंगी घुसला ना त्या जमिनीमध्ये, रुतला की नाही? त्याला वर पण दिलता आणि शाप पण दिला होता. त्याने जी काही अस्त्र प्राप्त केली ते प्राप्त करताना त्याला वर पण दिलं आणि शाप पण दिला. देवतेने विचार केला का एवढी मोठी याने तपश्चर्या केली, आता याला मी कसा शाप देऊ? म्हणून देवता अजिबात तुमचा विचार नाही करत. विद्यावंत अजिबात विचार नाही करत. जर तो विद्यावंत कोपला तर तुम्हाला तो शाप देईनार. आणि म्हणून परमेश्वर जो आहे तो फक्त खऱ्या अर्थानं आपला रक्षिता प्रभू समर्थ, रक्षण करणार आहे. म्हणून दत्तात्रेय प्रभूंना आणि परमेश्वराला आपण शरण जायचं, देव तुमचं रक्षण करेल, हे लिहून आम्हाला शिकायला भेटतं. तर पुढे बघूया आपण हे लीलाचरित्र. आता लीला बघितली तर म्हणाले ही लीला अतिशय सुंदर आहे, परंतु सांगतात की ते परत शंका घेतात. म्हटले दत्तात्रेय प्रभूंच्या सोबत कधी कधी अनघा म्हणजे माया दिसते, कधी कधी दत्तात्रेय प्रभूंकडे पारधी वेश दिसतो, कधी कधी त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा दिसते, किंवा ज्यावेळेस रेणुकेचा अंत्यसंस्कार केला त्या ठिकाणी अभेक्ष सिंचन केलं हे वेगळे त्यांच्यामध्ये दिसतं. म्हणाले हे काय प्रकार आहे? सोबत माया दिसते, अनगा म्हणजे माया शक्ती, सोबत त्यांनी पारध्यांचा वेश घेतला. आता पारधी कसे असतात तुम्हाला माहिती, त्यांच्याकडे काय असतं ते हिंसक असतात ना पारधी. तसं दत्तात्रेय प्रभूंनी तो वेश घेतला. हे काय म्हणाले? बाल लीला विशोवितम. दत्तात्रेय प्रभूंनी जो अशा प्रकारचा जो काही वेश त्यांच्याकडे दिसतो ही बालीला विशोवितम, हे विज्ञान प्रदर्शन करणारी लीला आहे. त्यामध्ये बाललीलेची शोभा आहे. जेव्हा परमेश्वर काही लीला विज्ञान रूपी करतात, जसं आमच्या गोपालकृष्णांनी लहानपणीच जन्मल्याबरोबर मातेला मुखामध्ये विश्वरूप दाखवलं. गोपालकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अवतारांनी तीन वेळा विश्वरूप दाखवलं, तीन वेळा. एक जन्मताबरोबर विश्वरूप दाखवलं, दुसरं ज्यावेळेस यशोदा मातेला माती खाल्ली म्हणजे 8 वर्षाचे असताना त्यांनी माती खाल्ली. बलराम सांगतात की आई यशोदा यांनी ना माती खाल्ली, म्हणून आता यशोदा माता देवाला मारायला जाते की नाही माती खाल्ली म्हणून. देव देव आकर 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 बरं तू, मग ते देव आ करतात आणि मग मुखामध्ये ब्रह्मांड दाखवलं. तिथे यशोदया मूर्छा येऊन पडते. आई संदर्भ चरित्रामध्ये तो हे काय सांगितले? विज्ञानाची लीला सांगितलेली आहे. विज्ञान तू सामर्थ्य ते सांगितलं. आणि मग आणि तिसरं दाखवलं अर्जुनाला युद्धाच्या समय दाखवलं विश्वरूप. हे सगळे पंचमहाभूत जे काही शक्ती हे सगळ्या माझ्या अधीन आहे सांगितलं ना. अर्जुन विश्वरूप देखील, अर्जुनाने विश्वाचं रूप तिथे पाहिलं. जे विश्वामधलं आहे ते सगळं कुठे दाखवलं? देवाने आपल्या जवळ दाखवलं. तिथून मग त्याची बुद्धी परावर्तित झाली, हळूहळू त्याचे विचार बदलले विश्वरूपानंतर.
तो देवाला आपला सखा समजायचा, मित्र समजायचा. जेव्हा विश्वरूप दाखवलं तेव्हा त्याला वाटलं की अरे बापरे, हे सखा नाही मित्र नाही, कोणतरी परम अलौकिक अवतार आहे. आणि मग हे सांगितले विज्ञान प्रदर्शन करणारी लीळा आहे. आता जन्मदाबरोबर ब्रह्मांडात दाखवलं, विलक्षणता सांगितली की नाही, ही विज्ञान रूप लीळा सांगितली. तसं म्हणाल दत्तात्रेय प्रभू जो पार्थिवेश आमच्या त्यांच्या ठिकाणी दिसतो, सोबत जी रेणू अनगा आहे, पार्थिवेश आहे, ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची विलक्षणता सांगितली. बाललीला त्यांची ती सांगितली. ज्याप्रमाणे भातुकलीमधला खेळला राजा खरा खोटा असतो, ते भातुकलीचा खेळ असतो की नाही, ते राजा राणी काय खरे असतात का ते खोटे असतात, तो खेळ आहे फक्त त्यांचा. तसा हा म्हणाले परमेश्वराचा हा खेळ सांगितला. जसं गोपालकृष्णांच्या विश्वामध्ये जे काही युद्ध चालले होते हे सगळे विज्ञानाचे होते. किंवा ब्रह्म्याच्या प्रसंगी, म्हणजे ब्रह्म्याने सगळे गोपाळ वासुरे घेऊन गेला आपल्या स्थानी, ब्रह्मा एक वर्ष गेलं, तसेच प्रकारची विज्ञानाची गोपालकृष्णांनी सगळे गायी गोपी ते आपले सॉरी गोपी नाही गायी वासर सगळे इकडे तयार केले. ब्रह्म्याला वाटलं एक वर्ष गेलं अजून तक्रार कशी कोणाची आली नाही, म्हणून तो ब्रह्मा गोकुळामध्ये वासुरवे गोकुळामध्ये पाहण्यासाठी आला. जशी होती का त्याच्याकडे ती वासर सवंगडी, तशीच वासर सवंगडी तिथेही म्हणजे कुठे होते, गोकुळामध्ये होते. आणि ब्रह्माश्रणाला ती होती कसली, विज्ञानाची केलेली होती. विज्ञान सामर्थ्य ना परमेश्वराकडे, ज्ञानरूप विज्ञानरूप ही सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. विज्ञानाचा सगळा खेळ परमेश्वर विज्ञानाने चालतो. समजा सांगते बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञानशक्ती खेळणारे पाठी, म्हणजे कंसवधानंतर ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आधी जे काही लीळा देवाने केल्या सगळे विज्ञानाने केल्या. जसं आता अजगराच्या देहामध्ये प्रवेश केला किंवा तो अग्नी गेला, लहान असताना अनेक राक्षसांना मारलं, सगळे विज्ञान रूप लीळा आहे, सामर्थ्य रूप लीळा आहे ती. जसं देवाने आपली मूर्ती दीर्घ केली, म्हणजे जेव्हा अजगराच्या तोंडामध्येही प्रवेश केला तर गोपालकृष्ण महाराज छोटे होते, असतील 5-7 वर्ष म्हणजे 8-1 वर्षाचे, पण त्यांनी आपली मूर्ग प्रदीर्घ केली म्हणजे दीर्घ केली, तो अजगराच्या तोंडातून ते बाहेर पडले. विज्ञान कार्य सांगितलं. जेवढं जे काही आपण लीला पाहिल्या ते सगळं काय सांगितल्या, विज्ञानाचं सांगितलं. पाठी म्हणजे कंसवधानंतर, कंसवधापर्यंत जे काही देवाने लीळा केल्या सगळं ते विज्ञान रूप लीळा म्हणजे सामर्थ्यानेही केल्या. नंतर ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. मग कुठे गेले ते, संदीपानीकडे गेले. तर देवाला, देव तो स्वयं ज्ञानीच आहे ना, त्याला शक्ती स्वीकारण्याची गरज काय, गुरूंकडे जाण्याची गरज काय. परंतु आदर्श आम्हाला परमेश्वराने जे काही करतात, परमेश्वराचं लीळा चरित्र जीवनाला आदर्श असतं म्हणून त्यांनी केला. तसं जीवनामध्ये आल्यानंतर गुरु फार महत्वाचा आहे. गुरु म्हणजे ज्ञानी गुरु बर का ज्ञानी नव्हे, ज्ञानी गुरु आचरणशील गुरु महत्वाचा आहे. तो गुरु आम्हाला करायला सांगितला. म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर गुरु किती महत्वाचा असतो हे गोपाळकृष्णांनी आम्हाला त्यांच्या लीळेमधून सांगितलं. आमच्या स्वामींनी गोविंद प्रभूंची गुरूंची महिमा वाखाणलेली आहे. आमचे स्वामी गुरूंच्या भेटीला जायचे किंवा परिवाराला पाठवायचे, जरी स्वतः जाणं नाही झालं तर परिवाराला पाठवायचे, का तो गुरूंचा उपकार आहे. म्हणून परमेश्वर जे लीळा करतात ते जीवनाला, हे येणारं जीवन आहे मनुष्याचं, ते परावर्तित झालं पाहिजे, त्यासाठी परमेश्वर लीळा चरित्र करत असतात. किंवा उदाहरण देतात की ज्याप्रमाणे आमच्या गोविंदप्रभू बाबांनी द्वारका दाखवली रुद्रपूरून, द्वारका दर्शन स्थान आहे बघा गेट जवळ रुद्रपूरच्या, तिथून तशी तशी द्वारका दाखवली की नाही, विज्ञानाचं कार्य आहे. म्हणजे परमेश्वर जे काही लीळा करतात ते विज्ञानाने करतात. म्हणजे लीळा विज्ञानाने केली जाते त्याच्यामधले कुठेही तिचा आपण विचार करू शकत नाही परमेश्वरनं असं का केलं. आता दत्तात्रेय प्रभूंकडे बघा ना, किती विलक्षणता सांगितली. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचा वेश पार्थिवेश सांगितला, ही विज्ञानाची लीळा सांगितली की नाही. तसं अनेक अवतारांच्या लीळा, जसं आता स्वामी एका ठिकाणी होते,
म्हणजे प्रत्येक परमेश्वर अवतार विज्ञानाची लीला करतो. जसा मला वाटतं कर्जगावला स्वामी होते आणि स्वामी म्हणतात की जाना बाग हा लिंबू कैसा. हा लिंब कैसा तुम्हाला माहिती? भक्त म्हटले देवा लिंब काय गोड असतो का? लिंब तर कडूच असणार की नाही? म्हटले जा बरं. भक्त गेले, भक्तांनी ते पाला खाल्ला. देव म्हटले कडू आहे. स्वामींनी परत अवलोकन केलं, तो निंब गोड केला. आता म्हटले खा बरं. आणि मग तो निंब गोड लागू लागला. सगळ्या भक्तांनी ती ओरपू ओरपू पानं खाल्ली. काय सांगितलं हे? लिंब गोड होत, लिंब कडूच होता, पण त्याला काय केला? गोड केला. ह्याला म्हणतात विज्ञानाचं कार्य. नव्हता पण त्याला केला. असा कधी भाव अभाव असतो. ही लीला प्रदर्शन, विज्ञानाचं प्रदर्शन करणारी सांगितली. दत्तात्रेय प्रभू सुद्धा अनेक लीला त्यांनी विज्ञान रूपाने केल्या. त्यांनी सांगितलं जसं पारदीवेश हा बालिला भी शोभितम, हे विज्ञान सामर्थ्य सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की म्हणाले देवाच्या कर्णकुंडलाबद्दल सांगितलं, जटाबद्दल सांगितलं, परंतु दत्तात्रेय प्रभूंचे दात कसे दिसतात म्हणाले, दाताविषयी काही सांगितलं नाही. दशन रत्न पंक्तींच सांगतात की दत्तात्रेय प्रभूंचे जे दात आहेत अतिशय सुंदर आहेत, चमकणारे आहेत. जणू काही ते पूर्वभजनाचा स्वीकार करण्यासाठीच दंतरूपाने अधिकाराच्या रांगाच ओळीत पंगत धरून बसलेले आहे. दंतरूपाने पूर्वभजनाचा स्वीकार करण्यासाठी दंतरूपाने अधिकाराच्या रांगाच ओळीमध्ये पंगत धरून बसले आहेत. असे दत्तात्रेय प्रभूंची शुभ्र ते दात दिसताय, चमकदार आहेत. यामधून कवीची कल्पकता दिसून येते. एकाच काव्य सांगितलं दशनम रत्नपंक्तींच्या, वाक्यम रसात्मकम काव्यम असं काव्यशास्त्रामध्ये म्हटलं. एकाच वाक्यामध्ये रसात्मकम काव्यम तो काव्य निर्माण करता येतं, रस निर्माण करता येतो. काही काही वाक्य अशी असतात त्याच्यामध्ये रस असतो, सगळं काही समजून जातं. असे काही काही काव्य असतात. तसं कवींनी थोडक्यामध्ये सांगितलं की म्हणाल दशनम रत्न पंक्तींची, दत्तात्रेय प्रभूंची दात अतिशय सुंदर आहेत, स्वच्छ आहेत, चमकदार आहेत, चमकतायत ते. जणू काही त्या पूर्वभजन स्वीकारण्यासाठी दंतपंक्तीमध्ये धरून बसलेले आहे. म्हणजे परमेश्वर परमेश्वराने भोजन केल्यानंतर आता भोजन जे दाताने चावं लागतं की नाही? चावावं लागतं, गिळावं लागतं. म्हणून हे दात जे आहेत हे म्हटले पूर्वभजन घडवण्यासाठी एका रांगेमध्ये आहेत. ते वाकडे तिकडे नाही. आपले दात कसे, काहींचे वाकडे तिकडे असतात, काहींचे कसे असतात, काहींचे एका रांगेमध्ये असतात. परंतु कुठे ना कुठे आपल्याला कमी पण आहे. पण दत्तात्रेय प्रभूंच्या दातांकडे पाहिल्यानंतर एका ओळीमध्ये ते आहेत आणि पांढरी शुभ्र आहेत. कसाठी आहेत म्हणाले ते? जीवाला पूर्वभजन घडवण्यासाठी. पूर्वभजन म्हणजे परमेश्वराने मायापुराचा स्वीकार केला ना, मायापूर झाली म्हणून त्याला पूर म्हटलेलं आहे. ते ईश्वरीने स्वीकारलं म्हणून पूर म्हटलं. ईश्वरावताराच्या ठिकाणी ज्यांना भजन घडलं त्यांना प्रेमाचा अधिकार निष्पन्न होतो, आपण बघितलं. म्हणून ते दात जे आहेत हे काम करतायत. काय काम करतात म्हणाले? जीवाला पूर्वभजन घडवण्याचं काम करतात. जर दात नसते तर काय खाल्लं असतं, काय चावलं असतं? दातही फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून दशन रत्न पंक्तींचे एका रांगेमध्ये आहेत. आणि म्हणाले ते या जीवाला पूर्वभजन स्वीकार करण्यासाठी दंतरूपाने त्या दत्तात्रेय प्रभूंच्या मुखामध्ये ते दात रांगा धरून बसलेले आहेत. म्हणून दत्तात्रेय प्रभूंनी त्यांचा अंगीकार केलेला आहे असं ते कवी सांगतायत. जणू काही स्वयं तेजाने प्रकाशित, स्वयं प्रकाशित नक्षत्रच वाटतात. मस्त नक्षत्र असतात बघा, त्यांचं की तेज असतं, लखलखाट करतं. नक्षत्रांचं चांदणं असतं की नाही ते बघा, ते वेगळ्या प्रकारचं असतं, एकदम चकचकीत असतं. तसं दत्तात्रेय प्रभूंची दातही पांढरी शुभ्र, स्वयंप्रकाशित, चकचकीत, निर्मळ आहेत असं कवींनी एकाच काव्यामध्ये सांगितलं. तर सांगतात की म्हणाले असं बारीक अवयवाचं वर्णन कशासाठी केलं ना?
जीवानी अनुकरण करावी मनोनी। सांगतात की ज्याप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंचे दात स्वच्छ आहेत, शुभ्र आहेत, तिथे स्वच्छता दिसते, निर्मलता दिसते, चकचकीतपणा आहे, पाहिल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटतं। दंतपंक्ती पाहिल्याबरोबर जीवालाही प्रसन्न वाटतं। तसं म्हणाले, या जीवाने अनुकरण करावं। काय अनुकरण करावं? जीवाने सुद्धा आपल्या देहाची स्वच्छता गृहस्थांनी ठेवावी यासाठी सांगितलं। जसं साधक तर स्वच्छता ठेवतो, स्वच्छता म्हणजे काय? विधीमधली निगुती पाळावी। तसंच ग्रस्तांनी सुद्धा स्वच्छता पाळावी। स्वच्छता पाळावी म्हणजे नेमकं काय करावं? जे काही देवपूजेचं साहित्य आहे, मी तुम्हाला पाठीमागे संदर्भ सांगितला होता की जे देवाचं साहित्य, मग ते उपहाराचं ताट, उपहाराचा ग्लास, जे काही असेल, चन्नउदकाची वाटी, देवाची वस्त्र, हे सगळी आपण वेगळी वेगळी ठेवली पाहिजे आणि स्वच्छ ठेवली पाहिजे। मग ते अर्ध ताट असेल, हातपुसायचा टॉवेल असेल, ही स्वच्छता आपण वेगळी ठेवली पाहिजे। नाहीतर कुठे कुठे असं पाहण्यामध्ये येतं, आता दोष नाही बरं का, रियलिटी सांगतो, वास्तव मी सांगतो, आपल्याकडून चूक कशी होते, आपण उपदेशी असतो, उपदेशांना मी सांगतो, आपल्याकडून चूक होते। आता शहरोशहरी फिल्टर लागले, नळ लागले, विषय वेगळा, परंतु कधी कधी खेडोपाडी ते, आता सगळ्या खेडोपाडी नाही बरं, काही काही खेड्यामध्ये पण स्वच्छ आहे, पण काही काही जे अज्ञान असतात तिथे असं दिसून येतं की म्हणजे प्यायचं पाणी असतं बरोबर, आपण त्याच पाण्यामध्ये उष्टा तांब्या बुडवतो बरोबर, आपण तेच पितो, तेच साधूला देतो, तेच आपण उपहाराला दाखवतो आणि तेच स्वयंपाकाला घेतो। म्हणजे एकच तांब्या सगळीकडे फिरतो, एकच भांडं सगळीकडे उपयोगी आणतो, नाही, आपण स्वयंपाकाचं जे पाणी आहे, उपहाराचं जे पाणी आहे, आपण ते स्वच्छ वेगळं ठेवलं पाहिजे। आपलं उष्ट दुसऱ्याला नाही गेलं पाहिजे, अरे हे बारकावे असतात, वळ सवळ याचं परिज्ञान पाहिजे, आपण करतो की नाही असं, म्हणून अशी चूक आपल्याकडून होते। म्हणून स्वच्छता फार महत्वाची असते। सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पहिली दीपूजा केली पाहिजे, उठल्यानंतर आपला जो देवाचा गाभार आहे तो स्वच्छ केला पाहिजे, साफ केला पाहिजे, पुसून काढला पाहिजे, सुंदर प्रकारची रांगोळी त्या ठिकाणी काढली पाहिजे। पहिलं स्वच्छ करून घ्यायचं, पहिलं आपण स्वच्छ व्हायचं, नंतर गाभारा दीपूजा स्वच्छ करायची। म्हणजे स्वच्छ म्हणजे काय? जे रात्रीची फुलं असतात की नाही ते काढून टाकायचे, जे काही रात्री उदबत्ती तिथे अंगारा पडलेला असतो तो पहिला पुसून टाकायचा, तो कचरा साफ करायचा। आपण तसं नाही करत, काही काही इतके दरिद्री असतात, आळशी असतात, काही काही बरं का, सगळे नाही म्हणत मी, मी सर्वांगीण बोलतो, काही काही निर्मळ आहेत पाण्यामध्ये येतं, आणि निर्मळता फार महत्वाची असते। मला एका ठिकाणी गेलो, मी पुन्हा पुन्हा हात धुवू लागलो, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही खूपच निर्मळ दिसता, म्हटलं निर्मळता मला आवडते, आणि तुम्ही पण निर्मळ राहिलं पाहिजे। म्हणून देवाचं उपहार ताट सुद्धा आपण वेगळं करायचं, प्रत्येक जे उपकरण आहे जे देवाचं साहित्य वेगळं ठेवायचं, देवासाठी वेगळं कपाट छोटा आणा, त्याच्यामध्ये देवाची वस्त्र ठेवा, आठ दिवसाला ती बदला, ते दिवसाला बदला, आठ दिवसाला बदला। दररोज साड्या कशा बदलतो आपण, कपडे कसे बदलतो आपण, देवाची ही वस्त्र नाही दररोज बदलता आलं तरी चालते, आठ दिवसाला, म्हणजे आपण शुक्रवारी स्नान घालतो की नाही, त्या दिवशी आपण ती देवाची वस्त्र बदलली पाहिजे। मग गाद्यांच्या खोळे असतील, काही वस्त्र असतील, आपण ती बदलली पाहिजे। बदलतो का आपण? तशी महिना महिना जातो, महिना 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 जातो, तो देवपुसायचा टावेल आपण धुत नाही लवकर, हातपुसायचा एवढा गंधा तो घाण होऊन जातो। करमार्जन त्याला म्हणतात, कुठे कुठे पाण्यामध्ये येतं। मी एका ठिकाणी गेलो, त्याने सांगितलं बाबा हात पुसा, तो टावेल एवढा मला काळा कुट्ट दिसला। मी म्हटलं नको, माझे हातच चांगले आहेत, उलट त्या हाताची टावेलची घाण माझ्या हाताला लागेल, तो विकल्प नाही, परंतु वास्तव ते सांगितलं। म्हणून आठ दिवसाला हात पुसण्याचा टावेल आम्ही आमच्या देवपूजेचा बदलला पाहिजे। अरे आपलं लक्षच तिकडे नसतं, फक्त लक्ष प्रपंचामध्ये कमवण्यामध्ये, बस लक्ष तिकडेही देत जा। जो देव देव तुम्हाला देतोय ना, त्याच्याकडे लक्ष पाहिजे पाहिजे आपलं। आपण देवाकडे लक्ष ठेवत नाही, मग म्हणतो बाबा देव ना आमच्याकडे बघतच नाही, कसा डोळे बंद करून बसला, तो किती बघतो देवाकडे, आपण किती बघतो देवाकडे। विचार करा, आत्मपरीक्षण करा, अवलोकन करा।
म्हणून टापटीपणा फार महत्वाचा असतो. ज्याच्या घरामध्ये देवपूजा टापटीप, तिथला धर्म चांगल्या प्रकारचा, ही त्याची ओळखण असते, हे त्या परिवाराची ओळखण असते. म्हणून मी घरामध्ये गेल्यानंतर मी तर पहिली देवपूजा पाहतो. पहिली देवपूजा बघायची असते, मी पहिलं घर नाही बघायची, देवपूजा बघायची कशी टापटीपणा आहे का. गेलो मी बऱ्या ठिकाणी, गेलो ग्रुपमध्ये सभा घेतलं, बऱ्या लोकांकडे गेलो, सुंदर प्रकारची धूप त्यांची मला दिसली, समजलं की धर्म चांगल्या प्रकारचा, बीजारोपण तुमच्यामध्ये झालेलं आहे. देवपूजा आपली पहिली चांगली पाहिजे. ही स्वच्छता आपण पाळायची, आणि म्हणून आपल्यामध्ये नियम आहे की देवपूजा करत असताना पहिले हात स्वच्छ धुवावे, पाय स्वच्छ धुवावे, डोक्याला रुमाल बांधावा, नंतर हात स्वच्छ करावे, कपाळ पुसावं, पुन्हा हात सवळे करावे, नंतर विशेष करावा, ही हे निघूती. कधी कधी चूक होते बघा, आपण स्वयंपाक तयार करतो आणि मग ते ताट घ्यायचं असतं आपल्याला उपहाराचं, पाहण्यामध्ये आलं म्हणून सांगतो. आणि मग बाया काय करतात माहितीये का, ते उपहाराचा पाठीमागच्या भागाला आपल्या साडीला पुसतात, बरोबर आहे, किंवा पदराला पुसतात, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून ते ताट स्वच्छ असतं, परंतु आपण आपल्या साडीने त्याला घाण करून टाकतो, चुकीच्या जागी आपण पुसतो. आपलं समजतं की नाही, जेवल्यानंतर आपण हात कुठेही पुसतो, कुठेही पुसतो तुम्हाला माहिती आहे, जेवल्यानंतर आपण हात कुठेही पुसतो, पृष्ठभागाला पुसतो, बरोबर आहे. ती सवय आपल्या तिकडेही लागते. आणि मग त्यासाठी वेगळा टावेल करा. एका ठिकाणी मी गेलो, एका बाईने मला ताट वाढलं, परंतु जे ताट जे होतं त्या बाईने आपल्या साडीला पुसलं होतं. साडी चांगली असते का अंगावर तुमची? साडी खराब असते ना ती, कुठेही बसता कुठेही झोपता, त्यांनीच ताट पुसता, त्यांनीच भांडे पुसता. आणि तेच मग देवाला बी साधूला बी बारकावे तुम्हाला मी सांगतो. मी म्हटलं ताई ते ताट धुवून आणतो. त्याने सांगितलं बाबा पुसलं ना मी. तिला मी तुला म्हटलं का ग तुझी साडी खराब आहे की चांगली आहे मला पहिलं सांग. सकाळपासून तू घातलेली, दुपारच्या घरी मी जेवायला गेलो, कुठं बसली असेल, कुठपर्यंत किती काही चांगली आहे का ती? ती म्हटली ही गोष्ट बरोबर आहे. मी तिला सांगितलं त्याला वेगळा टावेल करायचा, देवाचा उपर टावेल वेगळा करायचा, आणि आपले जी भांडी असतात त्याचा टावेल वेगळा करायचा. दुसऱ्याला देताना मात्र स्वच्छतेने दिलं पाहिजे, हात धुवून दिलं पाहिजे. रोग होतील का? कोरोना म्हणजे नेमकं काय? जे होते घाण त्यांना स्वच्छता शिकली, जे स्वच्छ ते अजून स्वच्छ होऊन गेले. आपण म्हणतो पुन्हा पुन्हा आता हात धुवा, साबणाने हात धुवा, हँडवॉश करा, आली सुकीने स्वच्छता. म्हणून ही स्वच्छता धर्मामध्ये फार महत्वाची आहे. म्हणून त्याचं वेगळं सगळं करा, पाणी वेगळं ठेवा, उपहाराचं पाणी वेगळं ठेवा, तुमची उष्टी त्यात बुडू नका. तुम्ही एकमेकाचं उष्ट प्या, तिकडे काहीही करा. एखादा साधू घरी आला किंवा दररोज आपल्या घरी स्वयंपाक होतो उपहाराला देवाचा, तर तो वेगळा के तो पाणी वेगळं पाहिजे. म्हणून आता राजनांना नळ आली, नळांची राजनं वापरा आणि मुलांना वळण लावा. तर काही काही एका एवढे 10 पाणी पितात. मी तुम्हाला सांगितलं होतं की देवाची घासणी ही वेगळी करा. आपले भांड्याची घासणी देवाच्या भांड्यासाठी वापरली नाहीच पाहिजे. तुम्हाला पटतं का बुद्धीला? मला सांगा बरं, ते पटतं का बुद्धीला तुमच्या? तुमची उष्टे कप आणि लोकांनी चहा पिलेले कप ते त्या घासणीने घासायचे आणि तेच भांडे इकडे घासायचे. निघूती महत्वाची, पाळाल तर होईल, केलं की होतं सगळं. मागं हा मुद्दा मी सांगितला, बऱ्याच मातांनी सांगितलं की दादा आम्ही सगळं आता भांडी वेगळी केली. एका बाईने चांदीचीच भांडी केली देवाला, म्हटलं चांगलं झालं. ते म्हटलं देवाने काय कमी केलं नाही, म्हटलं चांगलं झालं, केलीच पाहिजे. आपण रांगट्या सोन्या हाताच्या घालतो, गळ्यामध्ये लॉकेट घालतो सोन्याचे, मग देवाला चांदीचं न करायला काय अडचण? केलं पाहिजे. ज्यांच्याकडे त्यांनी करा, सगळ्यांना मी लागणार नाही. ज्यांची प्रतिनिधी कराच की चांदीचं, केलं पाहिजे. ज्यांना होत नाही त्यांनी डिझाईनची स्टीलची भांडी वेगळी घ्या. त्या ताटा जी उपहाराचं ताट आहे त्याच्यामध्ये अजिबात जेवायचं नाही. काही काही लोक उपहार दाखवून त्याच्यामध्येच पटकन जेवतात, चुकीचं आहे ते. ते ताटातलं आपल्या ताटामध्ये घ्यायचं, नंतर भोजन करायचं, होतं की नाही असं? स्वच्छता फार महत्वाची आहे. म्हणून आमच्यामध्ये निगुतीला फार महत्वाचं आहे, विधी. कुठे हात लागले की हात धुवा. म्हणून प्रत्येक ठिकाणी विधीमध्ये स्वच्छता फार, विधी तरी म्हणजे काय? स्वच्छताच आम्हाला सांगितली.
निषेध म्हणजे घाण, विधी म्हणजे स्वच्छता आम्हाला सांगितली ही आम्हाला करता आली पाहिजे असे काही बारकावे. मनुष्याने शुद्ध राहून स्वतः शुद्ध राहायचं, स्वच्छ राहायचं, आणि ती शुद्धतेसाठी त्यांनी सांगितलं की दत्तात्रेय प्रभू जावे किती शुद्ध आहेत तसे जीवाने राहावं. आता बाकीचे जे मुद्दे आहेत पुढं कवी काय सांगतात आपण ते बघूया. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.